खूप खूप धन्यवाद सावंत साहेब. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया काही क्षण अजून तुम्ही मंचावरती थांबावं. ह्या कीर्तन संध्याचे जे मुख्य प्रायोजक आहेत पीतांबरी उद्योग समूह आणि पाद्य गांधी यांचे वल्लभ कॅटरर्स, या दोन्ही प्रायोजकांचा सन्मान तुमच्या हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि तशी विनंती मी तुम्हाला करतो आहे. आणि त्यासाठी मी आमचे मुख्य प्रायोजक पीतांबरी उद्योग समूहाचे श्री प्रदीप प्रभुदेसाई आणि पाद्य गांधी कॅटरर्सचे श्री प्रभात सप्रे या दोघांनाही मंचावरती निमंत्रित करतो. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळी खूप मोठ्या आर्थिक सहकार्याची गरज असते आणि गेली अनेक वर्ष ह्या दोन्ही संस्था म्हणजे पाद्य गांधी यांचे वल्लभ कॅटरर्स असेल किंवा पीतांबरी उद्योग समूह असेल, हे कीर्तन संध्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. म्हणूनच केवळ कीर्तन संध्या इतका मोठा उपक्रम रत्नागिरीकरांसाठी सादर करू शकली आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन कीर्तन संध्याच्या वतीने सत्कार करावा, स्वागत करावं, त्यांचे ऋण व्यक्त करावेत. पाद्य गांधी कॅटरर्स वल्लभ कॅटरर्सचे श्री प्रभात सपरे आणि पीतांबरी उद्योग समूहाचे श्री प्रदीप प्रभुदेसाई यांचा सन्मान माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन कीर्तन संध्येच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. अर्थात कीर्तन संध्येसाठी त्यांचं ऋण एवढे मोठे आहेत की ते ऋण व्यक्त करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यापेक्षा आम्ही त्यांच्या ऋणातच राहणं पसंत करू. आणि असे भक्कम हात पाठीशी असल्यामुळेच केवळ कीर्तन संध्येचा हा उपक्रम गेली 12 वर्ष यशस्वीपणे सुरू आहे, त्याच्याबद्दल दोघांचेही खूप खूप आभार, धन्यवाद. यानंतर मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय मंत्री महोदय श्री उदयजी सामंत साहेब. आपले बुवा ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्या कीर्तन संस्थेचे अध्यक्ष, दुसरे माझे सहकारी रत्नाकर, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित, रत्नागिरीकर बंधू आणि भगिनी, मी बोलायला उभा राहिल्यानंतर माईक पडला. याचा अर्थ तुमच्याशिवाय माईकला पण काय ऐकायचं नाही. मी देखील पहिल्यांदा या कार्यक्रमाला उपस्थित आहे 12 वर्षानंतर. जाता येता हा कार्यक्रम मी बघायचो, पण रत्नाकर काय मला या कार्यक्रमाला बोलवायचा नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं, मी गुवाहाटीला गेलो ते सगळ्यात कोणाला आवडलं तर ते रत्नाकर जोशींना आवडलं. आणि म्हणून त्या अर्थानं मी बोलत नाही, पण मित्र म्हणून रत्नाकरनं मला या ठिकाणी बोलवलं, एका चांगल्या अनुभवाचा फायदा मला घेता आला. कारण अनेक वर्ष आपले बुवा ज्या आहेत आपलं कीर्तन चालायचं, ते मी रेस्ट हाऊसला असायचो, आपलं शिर्के हायस्कूलला कीर्तन चालू असायचं आणि मी ते रेस्ट हाऊसवरनं ऐकायचो, एवढं आपल्या दोघांमधलं अंतर होतं. पण एखादा निर्णय हे अंतर कमी करू शकतं, निर्णय कुठचा तो आपल्या लक्षात आला असेल. हे खरोखरच माझ्यासाठी भाग्य आहे. आणि म्हणून जे काय आपण मगाशी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं खरी गोष्ट आहे. मी देखील वयाच्या 28व्या वर्षापासून या रत्नागिरीचं लोकप्रतिनिधित्व करतो आहे. रत्नागिरीकर मला 4-4 वेळा निवडून देतात आणि त्याच्यामुळेच मी मोठमोठ्या पदांवर जाऊ शकलो ही खरोखरच जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून रत्नाकर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्या हिंदू संस्कृतीचा वारसा काय आहे किंवा हिंदू संस्कृतीचा संस्कार काय आहे हे 12 वर्ष रत्नागिरीकरांना दाखवण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे, त्याबद्दल या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आज योगायोग असा आहे की माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस आहे आणि त्याचे कार्यक्रम अनेक असतानाच माझ्या नशिबी हे भाग्य आलं की तुमचा आशीर्वाद मला मिळावा. आणि म्हणून मी माझं देखील ही आपली हिंदू संस्कृती पुढे नेण्यासाठी जे काय योगदान लागेल ते लोकप्रतिनिधी म्हणून देण्याची ग्वाही या व्यासपीठावर देतो.
आमची पुढची पिढी जी आहे ती जाता जाता एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो जी आपल्याला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण या जिल्ह्याला गेले 7.5 वर्ष स्थानिक पालकमंत्री नव्हता. तो का नव्हता, कशासाठी नव्हता, त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर जर पहिला निर्णय मी कुठचा घेतला असेल तो देशातला पहिला निर्णय आहे. तो म्हणजे जे या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की आमची पुढची पिढी जी आहे, आमची लहान मुलं जी आहेत, त्यांचं विजन मोठं असलं पाहिजे. आणि देशातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की जो पालकमंत्री ज्या मंडळाचा अध्यक्ष असतो, नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो, जिल्हा नियोजन विभाग त्याच्याकडे असतो, त्या नियोजन मंडळाच्या पैशातनं देशात पहिल्यांदा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मुलं नासाला चाललेली आहेत. आणि नासाला जाऊन नक्की नासा काय हे बघणारी शेतकऱ्यांची मुलं ही रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली असणार आहे. आणि याच्यासाठी देखील पार्सलिटी केली नाही, म्हणजे माझा कोणतरी कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्या मुलाला पाठवावं अशा पद्धतीची भूमिका घेतली नाही. मी या व्यासपीठावरनं एवढ्यासाठीच सांगतोय की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा विद्वानांची खाण कशा पद्धतीनं आहे याचा उल्लेख फक्त या व्यासपीठावर मला करायचा आहे. ज्यावेळी आम्ही नासाकडनं प्रश्नपत्रिका मागवल्या आणि 3 वेळा आम्ही परीक्षा घेतल्या, या परीक्षेतनं जवळजवळ 30 विद्यार्थी हे नासाच्या प्राध्यापकांनी पास केले आणि आम्हाला 9 विद्यार्थी नासाला पाठवायचे होते. मग 21 विद्यार्थ्यांचं काय करायचं, तर 9 विद्यार्थी नासाला आणि 21 विद्यार्थी इस्रोला पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि देशात पहिल्यांदा ही गरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं ही या शास्त्रज्ञ बनण्यासाठी या ठिकाणी जात आहेत. आणि म्हणून आपण जे सांगितलं की या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की राजाश्रयाची आवश्यकता शासकीय राजकीय आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्यासारख्या पुढाऱ्याने आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सामावून घेतलं पाहिजे, कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपलं मार्गदर्शन पुढच्या पिढीसाठी कायमस्वरूपी 12 वर्षाचं, 24 वर्ष, 24 वर्षाचं, 48 वर्ष हे रत्नागिरीकरांना कसं मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून माझा नक्की सहकार्य या सगळ्या सहकाऱ्यांना राहील एवढा शब्द देतो. पुन्हा एकदा आपला आशीर्वाद घेण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्याबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आणि भविष्यात आपण सांगितलेला विचार हा नुसता रत्नागिरी जिल्ह्यापुरता नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहीन हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.